तर राऊतांच्या घरातून ईडीनं 11.5 लाख रुपये जप्त केले. त्यावर भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी टीका केली आहे. प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठीचे पैसे स्वतःच्या घरात दडवून ठेवणारे राऊत हिंदू समाजावर कलंक आहेत. राऊत रामद्रोही असल्याची टीकाही भोसलेंनी केली आहे. शिवसैनिकांनी प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी एकत्र केलेल्या पैशातनं 10 लाख रुपये स्वतःच्या घरात दडवून ठेवतो असा हा रामद्रोही संजय राऊत समस्त हिंदू समाजाला आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक आहे. नियती त्याला माफ करणार नाहीच. पण आमचा प्रश्न उद्धव ठाकरे यांना आहे की रामाच्या नावावर पैसे खाणारा हा भामटा तुम्ही अजूनही मोठा करणार आहात का आणि त्याला पक्षात ठेवणार आहात का? लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24